शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या 19 जुलैच्या ठळक आणि झटपट बातम्या। पीक विम्यासाठी मुदत वाढ, पण गतवर्षीचा लाभ नाही त्याचं काय? गतवर्षीच्या खरीप रब्बी हंगामातील प्रकार, शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक। एक रुपयामध्ये विमा तरी का फिरवली, शेतकऱ्यांनी पाठ तर लाडकी बहीणच्या कागदपत्रामध्ये अडकले शेतकरी, 31 जुलैपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता। आसदच्या शेतकऱ्यांना मिळवले टमाट्यातून 15 लाखांचं उत्पन्न, तर रणजित जाधव यांचा यशस्वी प्रयोग, भाजीपाल्यातही सातत्यानं प्रयोग, आसदच्या शेतकऱ्यांना मिळवले टमाट्यातून 15 लाखांचं उत्पन्न। ज्येष्ठांना 100% अर्थसहाय्य, तर वयोश्रीसाठी आता अर्ज केलात का? 65 वर्षावरील ज्येष्ठांना साधने उपकरणासाठी आता मिळणार 3000 रुपये। पीक विम्यासाठी आले 8000 अर्ज, तर खरीप हंगामातील अवधे 1864 हेक्टर क्षेत्र संरक्षित, अर्जात आणखीन वाढ होण्याची शक्यता। वीज प्रक्रिया संचासाठी शासन 10 लाखापर्यंत अनुदान देणार, अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजनेतून मिळणार शेतकऱ्यांना अनुदान। सीएससी लाडक्या बहिणीची गर्दी, 1 रुपयामध्ये पीक विमा कासगाव वतीने सुरू, तर शासनाकडून मुदत वाढ, 31 जुलैपर्यंत भरता येईल अर्ज, 70,000 मागे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 90,000 अर्ज दाखल, तर यंत्रणे गतिशील होण्याची जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, आधार कार्डनुसारच भरा माहिती। हळदीच्या भावात तेजी येईना, शेतकऱ्यांची चिंता काही थांबेना, तर दरवाढीच्या आशेने हळदीचा साठा होऊ लागलाय घरातच। हळदीच्या भावात तेजी येईना, शेतकऱ्यांची चिंता काही थांबेना, दरवाढीच्या आशेने हळदीचा साठा होऊ लागलाय घरातच, हळदीला भाव मिळेल शेतकऱ्यांची आशा कायम। खरीपाचं पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं 10.25 लाख अर्ज, तर जिल्हाभरातील स्थिती, शासनाने 31 जुलैपर्यंत दिली मुदतवाढ पीक विमा। राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी द्या, अब्दुल सत्तार यांची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। पाऊस आला पिकांचं नुकसान, तर पूर्णा मध्यम प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले, नदीकाठांच्या गावांना देण्यात आला इशारा। भरड धान्य ज्वारी खरेदीला मुदतवाढ, पण गोदाम उपलब्ध नसल्याने खरेदी झाली ठप्प, 11 जुलैला मिळाली खरेदी, आखाड्यामध्ये मुदतवाढ मिळाली होती। शेतकऱ्यांनो मध्यस्थीपासून सावध राहा, तर कृषी विभागाचं आव्हान, गोपीनाथ मुंडे, अनुदान योजनेमध्ये मध्यस्थींना शिरकाव। दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला, पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा, उघड पडल्यानंतर पिकावर फवारणी करावी। शेतकऱ्यांनो तक्रार करा, सावकाराने बळकवलेली जमीन मिळेल परत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये करा तक्रारी, 561 पैकी 495 तक्रारीचा निकाल लागला। पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज, तर राज्यातील अनेक भागात जोरदार पावसासाठी पोषक स्थिती, राज्यातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे, पण सर्वत्र ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार। नियंत्रित आवक्यामुळे कांद्याचे दर टिकून, तर शेतकऱ्यांकडून आर्थिक गरजेनुसार विक्री, कांद्याला बाजारभाव मिळतोय 2800 रुपये प्रति क्विंटल, 2900 रुपये जास्तीत जास्त भाव। कर्जतसाठी 99.45 कोटी रुपये पीक विमा मंजूर, आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं, शेतकऱ्यांना मोठा दिलासाही मिळाला। 3.25 लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची 168 कोटी रुपयांची भरपाई, गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी मदत, रक्कम बँक खात्यावर वर्ग।
सोयाबीन पाठोपाठ हळदीचे दर कोंडी, आवक मंदावली तर शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी चिंताग्रस्त। बोंड्यात विक्री आलेला शेतीमाल। लाडक्या भावांना आता स्टायपेंड, दर मुख्यमंत्र्यांची पंढरपुरामध्ये मोठी घोषणा, लाडक्या भावांनाही मिळणार आता स्टायपेंड। साडेसात लाख शेतकऱ्यांना कृषी पंप बिल माफ, तर शासनाची घोषणा, महावितरण नाशिक परिमंडळला आदेशाची प्रतीक्षा। शंभू बॉर्डर खुली होताच शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शेतकरी संघटनेने घेतला पवित्रा। पीक विम्यासाठी मुदत वाढ, पण गतवर्षीचा लाभ नाही त्याचं काय, तर गतवर्षीच्या खरीप हंगामातील प्रकार, शेतकरी आक्रमक। बीज प्रक्रिया संचासाठी शासन 10 लाखापर्यंत अनुदान देणार, तर अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजनेतून मिळणार अनुदान। गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये 55% होता पाणी साठा, 2 दिवसात 18.1 मिनिमम पाऊस, तर 2 दिवसात महिरून तलाव 70% भरला, शेतकऱ्यांना दिलासा। रिमझिम पावसाने शेती कामाला बसतोय ब्रेक, मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच, अधिकचे पैसे देऊनही मिळणार मजूर, 2 दिवस पावसाचे हवामान खात्याचा अंदाज। 17.1 लाख रेशन लाभार्थ्यांना ई केवायसी रखडले, तर जिल्ह्यातील केवळ 6% लाभार्थ्यांनाच ई केवायसी पूर्ण, लाभार्थ्यांचे संत प्रतिसाद। नारी शक्ती दूत ॲपवरून भरता येतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज, तर जामनेर तालुक्यातील 5,500 ऑनलाईन अर्ज सादर। तुरीला 10,000 भाव, शेतकऱ्यांच्या पदरात काय, तर शेतकऱ्यांकडे तूर शिल्लकच नाही, नवीन तुरीसाठी आता 6 महिने प्रतीक्षा करावी लागणार, तुरीला मिळतोय 10,000 रुपयापर्यंत बाजारभाव। कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी लाल कांद्याची आवक 13,782 क्विंटल पाहायला मिळाली, तर कांद्याला 3,200 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला। काजू झाले कडवट, मसाला झाला तिखट, तर हळद कडाडली, काजूमध्ये 250 रुपये तर मसाल्याच्या भावात 200 ते 400 रुपयांना तेजी। पीक विमा वाटप जोमात सुरू, राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा, आता पीक विमा वाटप सुरू झाले आहे, तरी अजून काही शेतकऱ्यांना बाकी आहेत, त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच मिळणार आहे सध्या 3,000 कोटी रुपये। पीक विम्यासाठी आले 8,000 अर्ज, तर खरीप हंगामातील अवधे 108.56 हेक्टर क्षेत्र संरक्षित, अर्जात आणखीन वाढ होण्याची शक्यता। पावसाने सरासरी ओलांडली, काही भागामध्ये पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, तर नुकसानग्रस्त भागात संरक्षणाच्या मागणीसाठी शेतकरी सरसावले। रेशन कार्डमधील दुरुस्त्यांसाठी आता वणी तालुक्यातील नागरिकांची धावपळ सुरू, लाडकी बहीण योजनेसाठी शिधापत्रिकेत नाव असणे गरजेचं। मुसळधार पावसामुळे शेतामध्ये साचले पाणी, तर पिकांचं नुकसान, मालपूर परिसरातील शेती तर शेती शिवारातील बांधारे ओव्हरफ्लो, भरपाईची मागणी। कांदा आयात केलास तर आमदार, निर्यात केले समजा, तर शेतकऱ्यांच्या इशाऱ्याची कसमाबीमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा, कांदा आयात केला तर आमदार निर्यात केल्याची समजा।